सुद्धा आपल्याला विचार करता येतो. त्यानंतर एखाद्या प्रदेशातील विविध घटनांचा क्रम आपण जर लक्षात घेतला तर तिथल्या बदलाची एक प्रक्रिया आपल्याला लक्षात येते, म्हणजे त्या प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींना सक्षम तोंड देता येते. म्हणजे थोडक्यात काय की भविष्यातील घटना किंवा समस्यांचा अंदाज तिथं बांधता येतो. आता आपल्याला आपल्या भारताविषयी थोडंसं माहिती आहे की आपला भारत देश कसा आहे, आपलं हवामान कसं आहे, परंतु आपण जर वेगवेगळी राज्य जरी आपली पाहिली तर वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा बघा आपल्या कितीतरी तफावत आहे. आपण उत्तरेकडे गेले तर हवामान वेगळं आहे, अगदी पूर्ण परिस्थिती वेगळी आहे, आणि तीच परिस्थिती तुम्ही दक्षिणेकडे गेला तर अतिशय वेगळी आहे, बरोबर. म्हणजे हे प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान आपल्याला थोड्या बहुत प्रमाणामध्ये आहे भारताविषयी. परंतु ब्राझील हा जो देश आहे, आता ब्राझील देश हा फक्त आपण ऐकून आहे, परंतु तिथली प्राकृतिक रचना काय आहे, तिथल्या लोकांचं जीवन कशा पद्धतीने ते लोक जीवन जगतात, किंवा कोणत्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे, त्याची मागची कारणं काय आहे, याचा अभ्यास आपल्याला या भूगोलामध्ये करायचा आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला पुस्तकाच्या सुरुवातीला तुमचं पुस्तक बघितलं असेल तर सुरुवातीला असे दोन ध्वज दिलेले आहेत, ध्वजाचे दोन देशातील एक ध्वज आहे, तुमच्या लक्षातच आला असेल याच्यामध्ये, मग आपल्या भारताचा कोणता आहे. तर हा आपल्या भारताचा तिरंगा हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं, आणि हा दुसरा जो आहे तो ब्राझील या देशाचा आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काही माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण याच्यावरती तुम्हाला एका वाक्यामध्ये किंवा रिकाम्या जागी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यातले मुद्दे असे टवणीत लक्षात ठेवा, हे दोन तीन मुद्दे आहेत. ते आता आपल्याला इथं भारत आणि ब्राझील दोन्ही देशाचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. आता इथं मी पहिला मुद्दा मांडला आणि तिथं फक्त नावं लिहिले, तर असे दोन विभाग करून तुमच्या माईंडमध्ये सुद्धा हे मुद्दे तुम्ही लिहून काढू शकता की तुम्हाला सोपं जाईल अभ्यास करायला. आता भारताची राजधानी काय आहे, नवी दिल्ली. आपली माहिती आपल्याला आपली भारताची राजधानी नवी दिल्ली आहे, आणि ब्राझीलची काय आहे, ब्राझिलिया. त्यानंतर भारताची शासन प्रणाली कोणती आहे किंवा भारताने कोणती शासन प्रणाली स्वीकारलेली आहे, तर आपल्याला माहित आहे की आपण 1947 पासून संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली स्वीकारलेली आहे. आपल्याकडे संसद भवन आहे आणि आपल्याला माहित आहे आपली जी शासन प्रणाली कशा पद्धतीने चालते, आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये 1985 पासून त्यांची सुद्धा शासन प्रणाली प्रजासत्ताकच आहे, परंतु ती कशी आहे, राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली. शब्द प्रजासत्ताक म्हणजे तुमच्या लक्षात येईल, राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक, कारण हे सुद्धा प्रजासत्ताकच आहे, परंतु थोडक्यात थोडस होतं म्हणजे राष्ट्रपतीचं नियंत्रण आहे, राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, आणि आपली कशी संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, हे लक्षात घ्या. हा मुद्दा तिथं विचारू शकतात. आपण भारतामध्ये राहतो म्हटलं तर आपल्याला
Okay.